नवी मुंबई नेटवर्क, तो सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन पर जरूर क्लिक करें। नवी मुंबई वासी वार्ड क्रमांक 63 के भारतीय जनता पार्टी के दमदार कर्तव्यशील लोक प्रतिनिधि दयावती शेवाले और नवी मुंबई भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष व पूर्व स्थायी समिति सभापति संपत शेवाले की मौजूदगी में वासी वार्ड क्रमांक 63 बी टाइप में खास जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन वहां की जनता के हाथों किया गया। बता दें कि 2014-2015 के नवी मुंबई महानगर पालिका चुनाव में वासी एक और दो में स्थित बी टाइप, डी टाइप, बी थ्री टाइप एसोसिएशन परिसर का समावेश वार्ड क्रमांक 63 में हुआ था और पहली बार इस क्षेत्र का प्रतिनिधित्व करने का मौका दयावती शेवाले को मिला था और उस दौरान यहां की जनता से उन्होंने वादा किया था कि उनकी समस्याओं के निवारण के लिए एक विशेष जनसंपर्क कार्यालय का शुभारंभ इसी परिसर में किया जाएगा और आखिरकार उन वादों को निभाते हुए आगामी नवी मुंबई मनपा चुनाव के पहले बड़े ही जोश खरोश के साथ इस जनसंपर्क कार्यालय का शुभारंभ किया गया। इस अवसर पर दयावती शेवाले ने कहा कि उन्हें इस बात का समाधान है कि जनता से किए गए 90% वादों को निभाने में वे कामयाब रही। कुटुंब समजून आम्ही सेक्टर 17 सेक्टर 1 आणि 2 हे आमचं कुटुंब आम्ही शेवाळे साहेबांनी आमचं घरचं कुटुंब समजूनच आम्ही सगळी कामं करत आलेलो आहे आणि फक्त 2 वर्षाच्या काळात पहिल्यांदा मी निवडून आले त्यावेळेला 2 वर्ष काम करता आले नाही त्यावेळेला मुंडे साहेब होते नंतर 3 वर्षाच्या काळात हे 90% काम मी पूर्ण केलेलं आहे आणि लोकांच्या म्हणजे लोक माझ्याकडे आली कुठलं काम असं नाही केलं असं कधीच झालं नाही त्यासाठी आता जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे हे लोकांनी त्यांच्या अडचणी सांगाव्या ते आम्ही करत राहणारच रिडेव्हलपमेंट नाही शेवाळे साहेब आणि मी त्या लोकांच्या पाठीशी हमेशा उभे राहणार आहे ताईच्या कृपेने आणि दादांच्या कृपेने यांचं रिडेव्हलपमेंट काम पूर्ण होणारच आणि ते आमच्या मोगाच्या मनसे। वही संपत शेवाले ने इस जनसंपर्क कार्यालय के शुभारंभ पर अपनी भावनाएं व्यक्त की। 2014-15 मध्ये ज्या वेळेला क्षेत्र 1-2 आणि क्षेत्र 17 एकत्र वाढ झाला आणि त्यावेळेला दयावती संपत शेवाळे या ठिकाणी उमेदवार डिक्लेअर झाल्या त्याचवेळेला मी स्पष्टपणे जाहीर केलेला होता की या बी टाईपमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये ऑफिस काढलं जाईल जनसंपर्क कार्यालय काढलं जाईल इथल्या जनते ही जी जनता आहे या ठिकाणी राहणारी ही खरं वास्तविक नोव्हेंबरमध्ये पहिली स्टेप होती पहिल्या वेळची म्हणजे टी टाईप, डी टाईप, बी थ्री टाईप, ई टाईप हे वेगवेगळे प्रकारचे असोसिएशन आहे आणि येथील जनता ज्यावेळेला त्यावेळेला निवडून आल्यानंतर मला सांगितलं की इथं आपण आमच्या असोसिएशनमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण कार्यालय काढावं अशी इथल्या जनतेची मागणी होती म्हणून आज योग आला की आज मार्गशीर्ष महिना आहे गुरुवार आहे साईबाबांचा वार आहे आणि हे ऑफिस साईबाबांच्या समोर साईबाबांचा निमित्त आता येता आशीर्वाद आम्हाला इथं मिळणार आहे आमच्या कार्यकर्त्यांना मिळणार आहे जनतेला नवमीतले मिळणार आहे म्हणून आज या ठिकाणी ऑफिस आजच्या दिवस म्हणजे आजच्या या क्षण हा महत्त्वाचा असून या क्षणाला आम्ही आज या ठिकाणी ऑफिसचं उद्घाटन केलं। इस क्षेत्र के विकास का काया पलट करते हुए दयावती शेवाले और संपत शेवाले का अब बस एक ही ध्येय है कि इस परिसर के धोखादायक इमारतों में रहने वाले नागरिकों को रीडेवलपमेंट के उनके सपने को साकार कर आने वाले समय में उनके टावर का सपना सच करते हुए उन्हें पक्के मकान दिए जाए। सेक्टर 1-2 में अभी जो सेक्टर 1-2 का असोसिएशन आहे बी थ्री टाईप असोसिएशन आहे डी टाईप आहे हे बी टाईप असोसिएशन आहे ई टाईपचे 3 असोसिएशन आहेत अशा ज्या असोसिएशन आहेत या ठिकाणी खरं वास्तविक जी जनता जी राहत आहे ती अक्षरशः जीव मुठीत घेऊन राहते। बी थ्री टाईपला तर आठवड्याला 1-2 स्लॅब पडतो इथं सुद्धा आठवड्याला 1-2 15 दिवसाला स्लॅब पडतो
आता बी थ्रीचं आता जवळजवळ फायनल स्टेजला आलेलं आहे. त्यांची जी इंट्रोडक्शन कमिटी होती ती सुद्धा कमिटी येऊन गेली, त्यांची हाऊसिंग सोसायटी पण होऊन गेली. तो प्लॅन आता सबमिट होतोय. शिशी सुद्धा करून घेण्याच्या बाबतीमध्ये खूप मी प्रयत्न करत आहे. मग त्या ठिकाणी स्थानिक आमदार मतदारांचे मात्रे असतील, ऐरोलीचे मतदार संघाचे आमदार गणेश नाईक असतील, या दोघांच्याकडे सतत संपर्क करून, या दोघांच्याकडे सतत या असोसिएशनच्या माहिती देऊन या ठिकाणी रिडेव्हलपमेंटच्या पाठिंबा मी खूप प्रयत्न करत आहे. कारण मी मागच्या वेळेला सांगितलं होतं इथं प्रचारला आला होता की पुढच्या इलेक्शनच्या अगोदर या बिल्डिंगचं निश्चितपणे कुठंतरी कागदपत्र तयार करून किंवा हाऊसिंग सोसायटी रजिस्ट्रेशन करून याची कुठंतरी सुरुवात केली जाईल. आणि ती सुरुवात पाहिलं असतं ते बी थ्रीच्या आपण केलेले आहे. त्या ठिकाणी लवकरात लवकर आता शुभारंभ सुद्धा होणार आहे. शी वन शी टूचं सुद्धा अग्रीमेंट झालेलं आहे. फक्त त्यांचं इंट्रोड्युशनचे मीटिंग वगैरे हे ज्या तांत्रिक बाबी आहेत त्या तांत्रिक बाबीचा निपटारा करून या ठिकाणी आपण प्रयत्न करत आहोत. या सुद्धा या बी टाईपच्या असोसिएशनची सुद्धा ही लोक आपण पाहिलं तर आपल्याच्या डोक्यावरती स्टेअरकेसमधला कधी स्लॅब आपल्या डोक्यावरती पडेल हे सांगता येणार नाही. या ठिकाणी सर्वसामान्य लोक राहतात आणि सर्वसामान्य लोकांच्या जनतेची सेवा करणं हे मी माझं घरातली सेवा करतो, घरातल्या कुटुंबातली सेवा करतो, घरातले कुटुंब हे माझं कुटुंब समजून यांचे लवकरात लवकर पुनर्बांधणी हे करण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि डी टाईपचा सुद्धा प्रयत्न करणार. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.